यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पांढरकवडा येथील शाखेतून चक्क 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन आरटीजीएस द्वारे झाल्याने खळबळ उडाली आहे. बँक कर्मचाऱ्याने आरटीजीएस फॉर्मच्या रकमेच्या रकान्यात मोबाईल नंबर लिहिल्याने हा घोळ झाला आहे. मात्र झालेली चूक पुढे मुख्य शाखेतही दुरुस्त न झाल्याने चक्क 9 अब्ज 40 कोटी 38 लाख 26 हजार 788 रुपयांचे आरटीजीएस ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हा बँकेचे नागपुरातील एका बँकेत क्रेडिट अकाउंट आहे. या खात्याची लिमिट 2 कोटींची आहे. मात्र क्रेडिट अकाउंट असल्याने पांढरकवडा शाखेने पास केलेले हे ट्रान्झॅक्शन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यवतमाळ स्थित मुख्य शाखेतूनही पास करण्यात आले. ही चूक लक्षात आल्यानंतर लगेच गेलेली रक्कम रिकव्हरही करण्यात आली. परंतु बँकिंग क्षेत्रातील हा मोठा हलगर्जीपणा मानला जात आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यवतमाळ मुख्य शाखेतून पांढरकवडा शाखेचे व्यवस्थापक आणि कॅशियर या दोघांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या तिघांवरही अक्षम्य निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.